हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परीक्षा, जी मुंबई उच्च न्यायालय एक्झाम 2024, जी आपली नागपूर खंडपीठ क्लर्कची एक्झाम होणार आहे, त्या एक्झामसाठी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते मी तुम्हाला इथे सांगत आहो, अगदी प्रॉपरली डिटेल प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून. ओके, याच्यामध्ये काय काय भेटेल तुम्हाला, अभ्यास कसा करायचा आहे, किती करायचा आहे, ठीक आहे, तुम्हाला प्रॉपरली टाईम टेबलवर आहे स्ट्रॅटेजी, तुम्हाला टाईम टेबल वगैरे अभ्यास कसा करायचा, किती करायचा आणि कोणकोणते टॉपिक वाचायचे ते इथे मी तुम्हाला इथे सांगणार आहो. ठीक आहे, चला विषयाला डायरेक्ट आता हात लावतो. तत्पूर्वी थोडं ज्यांना कोणाला ज्यांनी कोणी बॉम्बे हायकोर्टची तयारी करत असन त्यांनी निश्चितच माझी मी यूट्यूबवर रिझनिंग पूर्ण कम्प्लीट करून दिलं आहे. जे जे टॉपिक मी इथं कम्प्लीट केलं आहे ते टॉपिक तुम्हाला बॉम्बे हायकोर्टला विचारलेले आहे, निश्चितच त्याचा तुम्ही अभ्यास करा. कोणकोणते टॉपिक विचारले तुम्हाला बघा, हे विचारले ज्याला ज्याला मी टिक करताव ना ते ते टॉपिक तुम्हाला बॉम्बे हायकोर्टला आहे. याच्यामध्ये जे जे टॉपिक तुम्हाला इथे मी करत आहो हे टॉपिक बघा. रिझनिंग मी यूट्यूबवर कम्प्लीट करून दिलं आहे आणि ज्याला ज्याला राईट खून केली आहे ते टॉपिक तुम्हाला बॉम्बे हायकोर्टला प्रिव्हियस इयरला विचारलेले आहे. ओके, त्यामुळे या या टॉपिकचा मी राईट खून केले त्या टॉपिकचा तुम्ही जास्त स्टडी करा. ओके, चला सोबतच बाकी जे टॉपिक आहेत त्यावर पण तुम्ही ते पण तुम्ही टॉपिक कम्प्लीट करा. माझ्या चॅनलवरून यूट्यूबवरून फ्री शिकवून दिलं आहे, बॅच कम्प्लीट करा ते फक्त. ठीक आहे, चला आणखी बघा. 20+1 23 23 याच्यामध्ये तुम्हाला HR प्रश्न विचारले जाईल. ठीक आहे, आकृत्यांची मालिका नावान आकृत्यांची मालिका यामधलेही करून घ्याल. नेक्स्ट आता बघा, मी पुन्हा सांगतो एकदा कुठे गेलो, हां माझ्या चॅनलवर मोफत बुद्धिमत्ता नावानं प्लेलिस्ट आहे, ते प्लेलिस्ट ओपन करा. त्या प्लेलिस्टमधली ही माझी मोफत बुद्धिमत्ता सिरीजचे पूर्ण लेक्चर तुम्ही अटेंड करा, करून घ्या. ठीक आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवरच आहे, त्यावरून तुमची रिझनिंगची पूर्णच्या पूर्ण तयारी होऊन जाईल. कशासाठी? बॉम्बे हायकोर्टसाठी. ठीक आहे, चला सोबतच वाटत असेल तुम्ही माझी मॅथ पण बॅच जॉईन करू शकता, कारण की मॅथ रिझनिंगवर तुम्हाला किती 40 प्रश्न आहे ना, हो 40 प्रश्न आहे ना, त्याची तुम्हाला इथे तयारी होऊन जाईल. आउट ऑफ मॅथ बॅच आहे माझी याच्यावर तुमची तयारी पूर्ण होऊन जाईल. यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते सांगतो तुम्हाला बघा, हे 20 टॉपिक आहे माझेवाले. ठीक आहे, आता मी जे जे शिकवून दिलं आहे तुम्हाला माझ्या ॲपवर त्यापैकी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीवर आजपर्यंत प्रिव्हियस इयर म्हणजे क्वेश्चन आले ते सांगतो बॉम्बे हायकोर्टसाठी. हे पूर्ण हे चॅप्टर मिळून एक नाव होते संख्या पद्धती नावाचं चॅप्टर, संख्या पद्धती पद्धती. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारला आहे, शेकडेवर प्रश्न विचारला, नफा तोटा सरळ व्याजवर प्रश्न विचारला आहे, चक्रवाढ व्याज सरासरी काळोकाम वेगवेगळे अंतर रेल्वे नवटाकी गुणोत्तर व प्रमाण सूट व कमिशन बोट व प्रवाह विचारला नाही परंतु नळ व टाकी विचारला म्हणून याच्यावर पण प्रश्न विचारू शकतो मॅथमध्ये. ठीक आहे, एवढ्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आता हे जे संपूर्ण 7 मिळून चॅप्टर आहे ना त्याचा आणखी मी एकच चॅप्टर बनवून दिला आहे इथे. ठीक आहे, चला एवढंच खरं का, तिथे जे 7 चॅप्टर आहे तिथे जवळपास तुम्हाला 40 लेक्चर भेटन, याच्यामध्ये 10 लेक्चर भेटन, 6 की 10 काहीतरी लेक्चर भेटन. ओके, चला त्यानंतर कशा कशावर HR प्रश्न आला आहे, HR प्रश्न हे एकच आहे, दुसरं काहीच नाही. त्यानंतर वय गुणोत्तर HR प्रश्न आले, मग आणखी कुठं कुठं प्रश्न आले ते सांगतो तुम्हाला. हे D आहे 4 पण चॅप्टर. ठीक आहे, HR प्रश्न आले, एवढ्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न आलेले आहे. माझ्या ॲपवर मी पूर्ण बॅच कम्प्लीट करून दिले, निश्चित तुम्ही ती जॉईन करून आपलं यश निश्चित करू शकता, पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. आणि हे मी का म्हणत आहो, कारण की स्वतः मी पैकीच्या पैकी मार्क घेतले कशा कशामध्ये, पा पोस्टमन 100 पैकी 90 मार्क भेटले मला, इकडे 100 पैकी 88 मार्क भेटले मला. सांगा तर मी स्वतः एवढे मार्क घेऊ शकतो, तर माझं ॲनालिसिस मी जे ॲनालिसिस केलं मी ज्या गोष्टी सांगत आहो त्या गोष्टी तुम्ही फॉलो करून 90 पैकी 85 तुम्ही घेऊ शकणार नाही का मला सांगा, 90 पैकी 85 तुम्हाला मिळणार नाही का सांगा. माझ्या ॲनालिसिसनुसार स्टडी करून माझ्या रस्त्यावर चालून मी जे सांगत आहोत ते करून तुम्हाला 90 पैकी 85 मार्क भेटणार नाही का सांगा.
का, कारण की तुम्हाला रिझल्ट माझा समोर दिसत आहे 100 पैकी 90 भेटले मला इथे, ठीक आहे. जी केमध्ये 30 पैकी 25, रिजनिंगमध्ये 30 पैकी 27, मॅथमध्ये 40 पैकी 38. इथे पण जी केमध्ये 30 पैकी 27, इकडे रिजनिंग 30 पैकी 27, मॅथ 40 पैकी 38 भेटले मला. तलाठीभर 2019 एवढे मार्क भेटले, 200 पैकी 174, मॅथ रिजनिंग पैकीच्या पैकी. इंग्लिश 50 पैकी 46, चांगला स्कोर आहे. मराठी 50 पैकी 44, चांगला स्कोर आहे. इथे थोडंसं कमी आहे, ठीक आहे. सोबत आणखी पण इथं बघा, हे 2019 तलाठीभरती 50 पैकी 50 मॅथ रिजनिंग. इकडे बघा तलाठी 2023 मॅथ रिजनिंग 50 पैकी 50, मराठी 50 पैकी 46, चांगला स्कोर आहे ना. असंच स्कोर तुम्हाला जर भेटला तर निश्चितच तुमचं बॉम्बे हाय 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 कोर्टचा रिझल्ट निश्चितच येईल, ठीक आहे, नागपूर खंडपीठाचा क्लर्कचा. चला आता प्रॉपरली स्ट्रॅटेजी मी नेमकी कशी बनवली ते सांगतो. तत्पूर्वी पेपर पॅटर्न काय काय आहे ते पाहून घ्या. रिटर्न टेस्ट आहे, 90 प्रश्नाचा पेपर असतो, 90 मार्क असेल आणि 60 मिनटं. टायपिंग टेस्ट 400 शब्द, 20 मार्क्स आणि 10 मिनटं. तुम्हाला 40 वर्ड पर मी WPM किंवा वर्ड पर मिनिट तुम्हाला स्पीड पाहिजे, ठीक आहे. तुमचा पहिले हा पेपर होईल, एक्झाम होईल पेपर, जो MCQ असतील, ज्यामध्ये 90 प्रश्न 90 मार्कांसाठी असेल आणि वेळ किती 60 मिनटं. टायपिंग टेस्ट 40 शब्द असेल, 20 मार्क असेल, 400 शब्द तुम्हाला 10 मिनटामध्ये मारायचे आहे. तुम्हाला स्पीड पाहिजे 40 वर्ड पर मिनिटची स्पीड पाहिजे. त्यानंतर वायवा इंटरनेट वायवा किंवा इंटरव्ह्यू होईल तुमचा 40 मार्कांचा, ओके. चला आणखी काय महत्त्वाचं आहे का, हे तुम्हाला 6 घटकांवर 6 1 मिनटं 1 2 3 4 5 6 हो, या 6 विषयांवर 6 सब्जेक्टवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हे थोडंसं इथे थोडं दुर्लक्ष करा, कारण हे जे टायपिंग थोडं इथे टायपिंग मिस्टेक आहे, हे फक्त एक करेक्शन करून घ्या तुम्ही इथे. रिटर्न टेस्ट मॅथमध्ये 20 प्रश्न 20 गुण, रिजनिंग 20 प्रश्न 20 गुण, मराठी 10 प्रश्न 10 गुण, इंग्लिश 20 प्रश्न 20 गुण, GK 10 प्रश्न 10 गुण, कम्प्युटर नॉलेज 10 प्रश्न 10 गुण. स्टडी टाईम तुम्हाला अभ्यासाला कधी कधी बसायचं आहे, कोणकोणत्या टाईमला बसायचं आहे, किती महिने बसायचं आहे, किती दिवस बसायचं आहे, ते सगळं सांगतो तुम्हाला. सकाळी बसायचं आहे, आफ्टरनूनला आणि इव्हिनिंगला, ठीक आहे. सकाळी दुपार संध्याकाळ 3 टाईम तुम्हाला अभ्यासायचे ठेवायचे आहे. 7 ते 12 या 5 तासांपैकी 4 तास तुम्हाला स्टडी करायचा आहे, ठीक आहे. 1 ते 5 या 4 तासांपैकी तुम्हाला कुठेही तरी 2 तास स्टडी करायचा आहे. कुठे मग असो, 1 ते 3 असो की 2 ते 4 असो की मग 3 ते 5 असो, जसा जमन तसा स्टडी करा, ठीक आहे. 6 ते 10 रात्री 6 ते 10 तुम्हाला 2 तास अभ्यास करायचा आहे. मधामध्ये 1 तास तरी जेवणासाठी द्या आणि टाईमपाससाठी द्या, ओके. असं करून तुम्हाला डेली 4 आणि 2 6 2 8 डेली 8 तास पर डे एवढा तुम्हाला स्टडी करायचा आहे, ठीक आहे. कधी? लगातार 75 डेज, ठीक आहे. आता नेमका कोणकोणत्या विषयाचा किती किती दिवस अभ्यास करायचा आणि कोणकोणतं पुस्तक वाचायचं आहे, माझ्या अनालिसिसनुसार प्रिव्हियस इयरमध्ये ज्या लेवलचे मला क्वेश्चन दिसले त्या लेवलनुसार तुम्हाला इथे मी बुक सजेस्ट करतो आणि त्या विषयाला किती दिवस लागेल हे तुम्हाला इथे मी सांगत आहोत, ठीक आहे. मॅथसाठी तुम्ही 37 वर्षाचं पुस्तक वाचा मॅथचं, रिझनिंगसाठी 37 वर्षाचं फास्ट्रॅक मॅथ फास्ट्रॅक रिझनिंग, मराठीसाठी बाळासाहेब शिंदे किंवा वाळंबे मोरा वाळंबे यांचं पुस्तक वाचा. मॅथसाठी तुम्ही 15 दिवस द्या, रिझनिंगसाठी 10 दिवस द्या, ठीक आहे. मराठीसाठी 10 दिवस द्या आणि इकडे इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे वाचा किंवा MJ शेख वाचा, यासाठी 15 दिवस द्या, ओके. आता मी कसं करायचं मित्र माहीत आहे का, हे दोघं मिक्स अभ्यास करायचो, ठीक आहे. आता कसं मिक्स सांगतो, मराठीत जे चॅप्टर आहे तेच चॅप्टर तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारले आहे, मराठीत ज्या घटकांवर प्रश्न विचारले त्याच घटकांवर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले, मग मी याला सोबतच वाचतो ना. आता इंग्लिशमध्ये एक नाव आहे सिंथेसिस, की असं म्हणा ना, एक सांगतो ना, इंग्लिश आणि मराठी दोन्ही मिळून वाक्यरूपांतरण, वाक्य ट्रान्सफॉर्मेशन,
सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन करा ना लिहितो सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन कि वाक्य रूपांतरण हे एक चॅप्टर आहे जे तुम्हाला मराठीमध्ये पण विचारलं आहे आणि इंग्लिशमध्ये पण विचारलं आहे प्रिव्हियस इयरमध्ये. त्यासाठी काय करसान तुम्ही, मीन तीन प्रकारचे वाक्य आहे. कोणकोणते? साधे वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. इंग्लिशमध्ये सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि मिश्र वाक्याला काय म्हणते बा, असो काहीतरी मी थोडंसं विसरलो आहे. ठीक आहे, तर इत्यादी प्रकारे तुम्हाला जे चॅप्टर तुम्हाला मराठीत वाचायचे वाचले तुम्ही तेच डबल इंग्लिशमधून वाचा. ओके, चला मराठी आणि इंग्लिश जे चॅप्टर तुम्ही मराठीतून वाचलं तेच रिपीट तुम्ही इंग्लिशमधून करा. ठीक आहे, चला असं करता करता तुम्हाला हे 15-25 दिवस गणित बुद्धिमत्ताला द्या. 15-25 दिवस दोन्ही पण मिळून इंग्लिश आणि मराठीला द्या. जी के सेपरेट वाचा, तात्याचा ठोकळा वाचा आणि तो 15-20 दिवसामध्ये कम्प्लीट झाला पाहिजे. ठीक आहे, कम्प्युटर आणि हां याच्यातले कोणकोणते चॅप्टर घटक वाचायचे मी तुम्हाला सिलेबसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. कम्प्युटर नॉलेज बेसिक पुस्तक घ्या, ज्याच्यामध्ये बेसिक गोष्टी असून कम्प्युटर नॉलेजच्या बेसिक कोणतं हार्डवेअर ऑपरेटिंग सिस्टीम एक्सेल पॉवर पॉईंट एम एस वर्ड इत्यादी प्रकारच्या गोष्टी असेल. त्यानंतर इंग्लिशमध्ये कोणते प्रश्न एक विचारतो मेमरीचा वगैरे या प्रकारचे प्रश्न, हार्डवेअरचा बेसिक ऑफ हार्डवेअर वगैरे, बेसिक ऑफ कॉम्प्युटर वगैरे, कॉम्प्युटर नॉलेजचं बेसिक नॉलेज आहे ते त्यावर प्रश्न विचारलेले आहे. 10 दिवसामध्ये वाचा, कोणतंही कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज असेल पुस्तक वाचा. ओके, तुमचं काम होऊन जाईल. इथे आपली स्ट्रॅटेजी संपली का? हो, स्ट्रॅटेजी तुमची संपली आहे. तुम्हाला सांगितलं आहे कोणकोणत्या विषयाचा किती किती दिवस अभ्यास करा ते सांगितलं आहे, डेली किती तास अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला सांगितलं मी 75 डेज अभ्यास करायचा. ठीक आहे, 75 डेज टू 80-90 डेज, 80 दिवस पकडा किंवा 90 दिवस पकडा, तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चलो एक्झाम डेट मॅनेज करून, एक्झाम डेट सध्या यायची आहे ना, ठीक आहे मॅनेज करून, जर लवकर एक्झाम असेल 8 तासाचे 12 तास करा, 8 तासच्याऐवजी 12 तास करा. ठीक आहे, इकडं 75 डेजच्याऐवजी तुम्ही 60 डेज करा, मग होऊन जाईल. ठीक आहे, चला 60 डेज तुमचे होऊन जाईल. ठीक आहे, एक्झाम डेट यायची आहे ना, एकदा चेक करून घ्या कधी आहे तर. मी आता मी चेक केलं पण मला ती भेटली नाही त्यामुळे सांगतो मी. ओके, तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, आवडला म्हणून सांगा. ठीक आहे, आणि हां एक्झाम डेट कधी आहे मला सांगा एकदा. डेट कधी आहे ते मला सांगा. हो, माझं एक्झाम डेटकडे लक्ष गेलं नाही त्यामुळे सांगा आता. ओके, मला वाटते डिक्लेअर व्हायचे आहे करा. ठीक आहे, आणि फॉर्म भरायची लास्ट डेट तुम्हाला माहीत आहे 27 मे आहे. 200 रुपये फी आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.